नमस्कार, मी करण सिंह पवार। स्पेशल रिपोर्टच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याची चर्चा सुरू झाली। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत अजितदादांनी मुख्यमंत्रीपद मागितल्याची चर्चा सुरू झाली। अजित पवार यांनी मात्र अशा चर्चांचा इन्कार केला। महायुती विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न लागू करण्याची मागणी केली आहे। बिहार पॅटर्ननुसार अजित पवारांनी अमित शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे। अमित शहा मुंबई दौरा आटोपून दिल्लीकडे निघाले असताना विमानतळावर झालेल्या भेटीत ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवारांनी अशा प्रकारची मागणीच केली नसल्याचा दावा केलाय। असं काही नाही, सगळं थांबाय, असं काही होणार नाही। त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल। त्याच्यातलं बरचसं ठरलेलं आहे, अजून थोडस काही राहिलेलं आहे, ते थोडे दिवसात आपल्याला समजेल। मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा सुनील तटकरेंनी केला। विमानतळावरील बैठकीत एकत्रित निवडणूक लढण्याच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। अशा बद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठली चर्चा अमितभाईंच्या जवळ त्या ठिकाणी झाली नाही। आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे। एकत्रितपणाने, सामुदायिकपणाने, पूर्ण शक्तीने आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली। अजित पवारांनीच माध्यमांमध्ये जी चर्चा झाली ती फेटाळून लावली आहे, त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत तिढा नसल्याचं भाजपनं सांगितलंय। आता जर बोलणाराच बैठकीतला माणूस नेता अजितदादा पवार सांगत असेल की अशा प्रकारची मी मागणी केली नाही, चर्चा झाली नाही, तर आपण बातम्यांवर आणि चर्चांवर विश्वास ठेवायचा की लाईव्ह वक्तव्यावर विश्वास ठेवायचा आहे? अशा प्रकारची कुठल्याही चर्चेत विषय नाही नव्हता आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार। अजित पवारांनी अशी कोणतीही मागणी केली नसावी असं जयंत पाटलांना वाटतंय। मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही असं वाटत असतानाच अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी धरलेला आग्रह भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।